अकोल्यावरून 35 किलोमीटर अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पूर्णा नदीच्या काठी वसलेले हे पानेट फक्त महाशिवरात्री व त्याच्या दुसऱ्या दिवशीच दर्शनास उघडे असते, नंतर ते मंदिर पाण्याखाली जाते असे येथील महाराजांचे म्हणणे आहे. पूर्णा नदी म्हणजे पुरातन काळातील पयोष्णी नदी. इथे विश्वेश्वर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. लंका विजयानंतर अयोध्येस परत जाताना श्रीराम प्रभूंनी श्री क्षेत्र पानेट येथे शंभू महादेवासमोर यज्ञ केला होता. शके 1822 सोमवती दिनांक 18 फेब्रुवारी 1901 संत गजानन महाराज अंदुरा येथे पयोष्णी स्नान करून श्री क्षेत्र पानेट येथे आले. श्री गजानन महाराजांच्या परमभक्त सेविका मुणगावच्या संत बायजाबाई यांनी 8 फेब्रुवारी 1940 सोमवती अमावस्येच्या दिवशी श्री क्षेत्र पानेट येथे पयोष्णीच्या तीरी आपला देह त्यागला. असे हे पानेट क्षेत्र जिथे ऋषीमुनींचा सहवास लाभला, परंतु या कोरोनाच्या सावटामुळे पानेट येथे यात्रा भरली नाही, तर भाविकांसाठी दर्शन सुरूच असून स्वयंभू लिंगाचे दर्शन फक्त 2 दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होते. नंतर ते मंदिर पाण्याखाली जाते. तिथे पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी स्वयंभू लिंगाच्या वर वर चढत जाऊन ते पूर्ण बंद होते असे येथील महाराजांचे म्हणणे आहे. हे आमच्या बापदाद्यापासून समजा हे ईश्वराची हे शंकराची मूर्ती असल्या कारणाने आम्ही हे चालवत आलो होतो, पण मध्ये हे या पिलोपाळी गावाल्यानं हे संस्था चालवली आणि या सालामध्ये या नदीला पाणी असल्यामुळे त्याने या गोष्टीचा नकार केल्यासारखं झालेलं आहे. त्या कारणाने हे गोपाळखेड शिवारात असल्या कारणाने आमच्या गावच्या लोकांनी हे 2 दिवसातच सर्व उभं करून आणि या गोष्टीचे देवदर्शन घडावं सगळ्याचे त्या कारणानं सहकार्य करून हे काम पार पाडलेलं आहे. हे आमचे बापदादे समजा आमच्या पिढ्या गेल्या पिढ्यापासून हे चालू आहे. औषध परापरी परानपुरी चालू आहे. हे कसं कसं याचं महत्त्व काय? हे महत्त्व म्हणजे हे शंकराची पिंड आहे, खाली स्वयंभूत आहे, स्वयंभूत आहे आणि हे 11 लिंगाची पिंड आहे. 11 लिंगाची पिंड असून आणि हे 20-20 फूट खाली खोल आहे आणि त्या पाण्यामुळे समजा आता काळणं जर लागलं खालून पाजर येते पाण्याचा, पाणी साचल्या जाते, त्या कारणाने मग कसं काय करावं म्हणून ते यंदा साल काढण्यात आलं नाही. आता पुढच्या वर्षी सालोबाद नेमाने काढण्यात येईल असं सगळ्याची गावकरी मंडळीची इच्छा आहे.